कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन ग्रामसेवकांवर निलंबन तर एका ग्रामसेवकाची वेतन वाढ रोखण्याची कारवाई सीईओ दिलीप स्वामी यांनी केली आहे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तीन उपशिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर सीईओ स्वामी यांनी निलंबनाची कारवाई केली होती आज दुसऱ्या दिवशी दोन ग्रामसेवकांवर निलंबन तर एका ग्रामसेवकाची वेतन वाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे रत्नाकर रोहिदास अभिवंत ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मौजे जाधववाडी तालुका माढा येथे कार्यरत असताना ग्रामपंचायतीचे सजेमध्ये गैरहजर राहणे ग्रामपंचायतीचे कामकाजामध्ये अनियमितता करणे कर्तव्यात कसूर करणे आर्थिक अनियमितता करणे याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडुवाडी यांचेकडील अहवालानुसार अभिवंत यांना निलंबित करण्यात आले आहे पांडुरंग महादेव एकतपुरे हे ग्रामसेवक या पदावर ग्रामपंचायत माळेवाडी बोरगाव तालुका माळशिरस येथे कार्यरत असताना ग्रामसेवक या पदाचे कर्तव्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करणे वरिष्ठांचे आदेशांचा अवमान करणे गैरशिस्तीचे वर्तन करणे कर्तव्यात कसुरी करणे सरकारी नोकर असूनही प्रशासनास सहकार्य न करणे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती न्यायालयामध्ये देणे अभियोग पक्षाचे खटल्यास अनुसरून साक्ष न देणे याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील नियम तीनचा चा भंग केल्याने महाराष्ट्र जिल्हा जिल्हा परिषद सेवा नियम चौसष्ट मधील नियम चार मधील उपनियम दोन नुसार एकतपुरे ग्रामसेवक यांची एक वेतनवाढ तात्पुरते स्वरूपात बंद करण्याची शास्ती करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल